जेवणाची लज्जत वाढवणारा आणि अगदी घराघरांमध्ये वापरला जाणारा आज आपण पारंपरिक आणि माझ्या आजीच्या पद्धतीने गोडा मसाला किंवा काही भागात याला काळा मसाला सुद्धा म्हणतात त्याची रेसिपी बघणार आहोत. तर हा पारंपरिक गोडा मसाला बनवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही डंकावर जाण्याची गरज नाही, कारण बऱ्याच ठिकाणी डंक उपलब्ध नसतात. मग अशा वेळेस घरातल्या मिक्सरमध्ये अगदी साध्या सोप्या पद्धतीत तुम्हाला हा पारंपरिक गोडा मसाला किंवा काळा मसाला तयार करता येईल. तर घेतलेल्या जिन्नसात साधारणतः अर्धा किलोचा हा मसाला तयार होतो. मसाल्याचा सुगंध किंवा रंग कमी न होण्यासाठी, तो खराब होऊ नये, त्याला जाळ्या लागू नये म्हणून कोणत्या टिप्स वापरायचे, भरपूर टिप्स ह रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यांना एक निवेदन आहे, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर साधारणतः अर्धा किलोचा गोडा मसाला बनवण्याचं सगळं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, व्यवस्थित बघून स्क्रीनशॉट काढून तुम्ही घरामध्ये तयार करू शकता. काही कारणास्तव तुम्हाला हे बनवणं जर शक्य नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तर त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही हा गोडा मसाला मला ऑर्डर करू शकता. अगदी लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. तर गोडा मसाला बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण 5 ग्राम लवंग आणि 5 ग्राम आपण इथे काळी मिरी घेतलेली आहे. इथे आपण 5 ग्राम प्रमाणात तिरफळ घेतलेली आहे. तिरफळाचं फक्त आपल्याला कवच घ्यायचं आहे. आतमध्ये थोडस कडवट किंवा करपट दाणा असतो किंवा मसाला असतो, तो आपल्याला काढून टाकायचा आहे. सोबतच 10 ग्राम आपण इथे बडीशेप घेतलेली आहे आणि इथे आपण 5 ग्राम प्रमाणात नाग केशर घेतलेली आहे. अगदी लवंगासारखं दिसतं, बऱ्याच जणांचं या दोन्ही मसाल्यांमध्ये कन्फ्युजन होतं, तर आपल्याला इथे नाग केशर घ्यायचं आहे. सोबतच 5 ग्राम मेथी दाणा घेतलेला आहे. इथे आपण 5 ग्राम जायपत्री आणि 5 ग्राम मायपत्री घेतलेला आहे. आता या दोन्ही मसाल्यांमध्ये सुद्धा बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं, थोड्याशा हलक्याशा पिवळ्या रंगावर दिसतंय ना ते जायपत्री किंवा जावित्री आहे, आणि असं हे भरगस्स आणि लालसर हे आहे मायपत्री. तर असे हे दोन्ही मसाले आपल्याला घ्यायचे आहेत. इथे आपण 5 ग्राम दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत. एक मध्यम आकाराचं जायफळ घेतलंय, मोठं असेल तर फक्त अर्ध घ्या. 5 ग्राम हिरवी वेलची आणि 5 ग्राम मसाला वेलची घेतलीय आणि 5 ग्राम आपण इथे चक्रीफूल घेतलेलं आहे. आपण 25 ग्राम साधं जिरं किंवा याला पांढरं जिरं सुद्धा म्हणतात ते घेतलंय आणि 5 ग्राम आपण इथे शहाजिरं घेतलंय. या दोन्ही जिऱ्यांमध्ये सुद्धा बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं, ते इथे आपल्याला दोन्ही जिरं घ्यायचं आहे. इथे आपल्याला 100 ग्राम प्रमाणात धने घ्यायचं आहे. धने घेताना शक्यतो थोड्याशा हलक्याशा हिरव्या रंगावर आणि इंदोरी धने आपल्याला घ्यायचं आहे, म्हणजे ते चवीला अगदी छान लागतात. सोबतच इथे आपण 5 ग्राम तमालपत्र घेतलेले आहे. नंतर याचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत. सोबतच 5 ग्राम आपण इथे दगड फूल घेतलेलं आहे. दगड फूल घेताना स्वच्छ निवडून घ्या किंवा याला जाळ्या वगैरे असतात, स्वच्छ चाळून वगैरे तुम्हाला इथे वापरायचं आहे. 30 ग्राम प्रमाणात पांढरे तीळ आणि 25 ग्राम प्रमाणात इथे आपण खसखस घेतलेली आहे. इथे आपण साधारणतः 50 ग्राम प्रमाणात बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत, ज्या तुम्हाला कोणत्याही मसाल्याच्या दुकानात अगदी सहज उपलब्ध होतील. जर तुम्हाला बेडगी मिरच्या भेटल्या नाही तर बेडगी मिरच्यांची पावडर मिळते किंवा काश्मीरी मिरची पूड जरी तुम्ही वापरली, कशी वापरायची ते पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सोबतच 100 ग्रामची मध्यम आकाराची सुक्या खोबऱ्याची जी वाटी असते ना, ती अशी आपण किसून घेतलेली आहे, म्हणजे पटकन तुम्हाला खरपूस भाजून घेता येईल. तुम्हाला हवं असेल तर छोटे छोटे तुकडे करून घेतले तरी सुद्धा चालू शकेल. इथे आपण 100 ग्राम खोबरं घेतलं. सोबतच 1 मोठा चमचा हळद, 1/2 चमचा आपण इथे हिंग पूड, 1 चमचाभर आपण इथे मीठ घेतले, तुम्ही जाड मीठ सुद्धा वापरू शकता. सोबतच इथे आपण 1 चमचाभर सुंठ पूड घेतलेली आहे. असं असताना हिंगाचे खडे असतील किंवा हळकुंड असतील, सुंठ असेल, घराच्या मिक्सरमध्ये अगदी पावडर होत नाही म्हणून अगदी घरातल्या घरात तयार करायचं असेल तर अशी ही पावडर फोममध्ये जरी वापरलं तरी सुद्धा चालू शकेल, किंवा तुम्हाला खडा फोममध्ये घरामध्ये शक्य असेल तर ते सुद्धा वापरू शकता. तर असं हे सगळे मसाले आपण योग्य प्रमाणात घेतलेलं आहे, त्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे. आता हे सगळे मसाले खरपूस आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी घरातली एखादी कोणतीही जड किंवा जाड बुडाची कढई तुम्हाला घ्यायची आहे, म्हणजे यामध्ये मसाले अजिबात करपणार नाही, अगदी खरपूस मस्त छान भाजले जातील. हे मसाले छान भाजून घेण्यासाठी द इंडस व्हॅलीची 4 लिटरची स्टेनलेस स्टीलची ट्रिपल लेअरवाली आपण इथे कढई घेतलेली आहे. आता या कढईचं वैशिष्ट्य म्हणजे काय माहितीये का, एक तर चांगल्या क्वालिटीचा स्टील आहे, ट्रिपल लेअर असल्यामुळे अजिबात यामध्ये मसाले किंवा अन्न करपत नाही. त्याचबरोबर काचेचं लीड दिल्यामुळे अगदी सुंदर अट्रॅक्टिव्ह दिसतं, जड असल्यामुळे आपल्याला मसाले अगदी सोयीस्कर होईल. 3 ते 4 जणांचं तुमचं कुटुंब असेल ना तर यामध्ये अगदी सुक्या रस्सा भाज्या तुम्ही अगदी सहज तयार करू शकता.
ट्रिपल लेअर आणि 100% स्टील असल्यामुळे आपल्या शरीरासाठी याची कोणतीही हानी नाही, आपल्या शरीरासाठी अगदी सेफ आहे. तुम्हाला ही जर इंडस व्हॅलीची ट्रिपल लेअर आणि 4 लिटरची कढई विकत घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये कुकिंग तिकीट मराठीचा कोड वापरून 12% सूट घेऊन तुम्ही ही कढई नक्कीच विकत घेऊ शकता. घरामध्ये कढईचं पार्सल आल्यानंतर स्वच्छ धुवून त्याला चांगली कोरडी करून घ्यायची आहे आणि आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायची आहे. आता सुरुवातीचे जे हलके फुलके मसाले असतात ना, जसे धने आहे, जिरे आहे, शहाजीरा आहे किंवा बडीशेप आहे, अगदी हलके फुलके असतात आणि सुरुवातीलाच तुम्हाला हे मसाले भाजायचं आहे. तर कढई सुरुवातीला छान गरम करून घेतलेली आहे. मोठे असे वरस अगदी तळापासून ढवळत हे आपल्याला सुरुवातीचे मसाले भाजून घ्यायचं आहे. यामध्ये शक्यतो मसाले करपले जात नाही, कारण ही स्टीलची आणि ट्रिपल लेअरची असल्यामुळे अगदी जाड आहे, व्यवस्थित मसाले भाजता येतील. तर इथे साधारणतः 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत. मसाल्यांमधून छान सुगंध यायला सुरुवात झालेली आहे. आता हे मसाले आपण एका सेपरेट ताटावर काढून घेणार आहोत आणि चांगले पसरून पंख्याखाली आपल्याला हे थंड करायचे आहे. जसजसे मसाले भाजत जाल तसतसं थंड करायला ठेवत द्यायचं आहे. कढई हलकीशी गरम करून घेतलेली आहे. तीळ खसखस अगदी हलके फुलके असल्यामुळे आपण हे अगदी मंद असे वर 1-3 ते 4 मिनिटं मस्त भाजून घेणार आहोत. तीळ खसखस भाजताना अजिबात यामध्ये तेल घालू नका, नाहीतर ते आतून कच्चे राहतील आणि बाहेरूनच मस्त कुरकुरीत होतील किंवा याचा रंग बदलेल. तर साधारणतः मध्यम असेवर 1-3 ते 4 मिनिटं झालेली आहे. हलकेसे हे छान चटचटायला लागलेले आहेत. सुगंध मस्त छान घरात पसरलेला आहे आणि हे मसालेसुद्धा मगाशा ताटावर आपण काढून घेणार आहोत. जसजसे मसाले तुम्ही भाजत जाल तसतसे या एकाच ताटावर आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता पुन्हा सेम कढई गरम करून घेतलेली आहे. आता यामध्ये लवंग घालणार आहोत, काळी मिरी घातलेली आहे, नाकेशर घातलेला आहे, सोबतच तिरफळ घातलेली आहेत आणि इथे आपण मेथी दाणा सुद्धा घातलेला आहे. दालचिनीचे छोटे छोटे तुकडे केलेले सुद्धा घातलेले आहेत. हिरव्या वेलच्या, मसाला वेलच्या आणि इथे आपण चक्रीफूल सुद्धा घातलेलं आहे. जर मोठे मसाले वाटत असतील तर छोटे छोटे तुकडे करून तुम्ही घेऊ शकता. आता हे खडे मसाले भाजत असताना बरीच जण काय चूक करतात माहितीये का, सुरुवातीलाच तेल घालतात आणि त्यामध्ये हे खडे मसाले भाजून घेतात. त्याने काय होतं माहितीये का, आतमध्ये मसाले कच्चे राहतात आणि वरूनच ते चांगले कुरकुरीत किंवा करपले जातात. म्हणून सुरुवातीला मोठ्या असेवर 1-2 मिनिटं आपण चांगलं भाजून घेतलंय. हलकासा सुगंध यायला लागला की फक्त 1.5 चमचा आपण नाश्त्याचा चमचा असतो ना त्याने तेल घातलेलं आहे. तेल तुम्ही कोणतंही वापरलं तरी सुद्धा चालू शकेल. असं केलं की काय होतं, आतून चांगले कोरडे भाजले जातात आणि तेल घालून वरून चांगले ते कुरकुरीत होतात. अशा छोट्या छोट्या टिप्स असतात मसाले भाजण्याचे सुद्धा, म्हणजे मसाला आपला चांगला टिकून राहतो, त्याला जाळ्या लागत नाही आणि मस्त त्याचा रंगही कायम राहतो आणि सुगंध सुद्धा येतो. तर इथे साधारणतः संपूर्ण आपण मोठा आणि मध्यम असेवर 1-3 ते 4 मिनिटं भाजून घेतले, मसाले छान झाले की यावरच आपण हे काढून घेतलेले आहे. याच कढईच्या तेलामध्ये पुन्हा आपण 1-2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल हलकंसं गरम झालं की जायपत्री आणि मायपत्री असे हे हाताने चुरून घालायचं आहे, म्हणजे हे चांगले पटकन भाजले जातात. आता याला नुसतं तुम्ही कोरडं जर भाजले असते की पटकन हे करपलं जातं, म्हणून काही मसाल्यांना तेल घालून तुम्हाला भाजायचं आहे तर काही मसाला सुरुवातीला कोरडे तुम्हाला भाजायचं आहे. आता यामध्ये दगडी फूल घातलेलं आहे, तमालपत्राचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे, म्हणजे पटकन कुरकुरी ते छान भाजले जातात. आता हे तिन्ही मसाले भाजायला एक सारखा वेळ लागतो, म्हणून आपण हे तिन्ही एकदम घातलेले आहेत. आता हे मसाले भाजत असताना मध्यम असेवर 1-5-6 मिनिटं छान यातून सुगंध येईपर्यंत, तमालपत्र मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत. तर मसाल्यांतून छान सुगंध यायला सुरुवात झालेला आहे. मसाला छान खरपूस भाजला की आपण सेम ताटावर काढून घेणार आहोत. इतके मसाले भाजून सुद्धा बघू शकता कढई अजिबात आपली करपलेली नाही. आता सारखीच कढई पुन्हा गरम करून घेतलेली आहे. 2 चमचे तेल घातलेलं आहे. आपण मगाशी जायफळ खडा घेतलेला होता ना, तो खलबत्त्यात थोडासा फोडून घेतलेला आहे, म्हणजे पटकन भाजला जाईल. आणि जायफळावरच आपण किसलेलं सुकं खोबरं सुद्धा घातलंय, कारण याला दोघांना भाजायला एक सारखाच वेळ लागतो. आता सुकं खोबरं किसून घेतल्यामुळे पटकन भाजलं जातं आणि गोडा मसाला असेल, काळा मसाला असेल, त्याला खोबरं थोडंसं जास्त डार्क रंगावर भाजलं जातं. तशी पारंपरिक पद्धतच आहे. म्हणून सुरुवातीला मध्यम असेवरच आपण साधारणतः 7-8 मिनिटं रंग थोडासा गळद होईपर्यंत, फक्त इतकंच लक्षात ठेवायचं आहे, खोबरं आपल्याला अजिबात करपू द्यायचं नाही, करपला तर तुमचा मसाला थोडासा कडवट होऊ शकतो. तर साधारणतः इथे 5-6 मिनिटं मध्यम असेवर थोड्याशा काळपट चॉकलेटी रंगावर खोबरं भाजून घेतलंय, म्हणजे गोड्या मसाल्याला रंग छान येतो आणि थोडंसं हलकंसं असं खोबरं आपण क्रिस्पी करून घेतलं ना, तर याचा फ्लेवरही आपल्या मसाल्यात मस्त येतो. तर खोबरं आपल्याला थोडं जास्त वेळ भाजायचं आहे. खोबरं झालेलं आहे आणि खोबरंसुद्धा आपण याच ताटावर काढून घेतलेलं आहे.
सेम कढईमध्ये पुन्हा एक चमचाभर तेल घेतलेलं आहे. तेल हलकं फुलकं गरम झालं की मगाशी आपण ज्या बेडगी मिरच्या घेतलेल्या होत्या ना, ते आपल्याला बेडगी मिरच्या यामध्ये मस्त खरपूस तळून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर उन्हाची सोय असेल तर मिरच्या थोड्यास ऊन देऊन तुम्ही करू शकता, म्हणजे वेगळं भाजण्याची तुम्हाला गरज लागत नाही. बेडगी मिरच्यांची आपण देठं काढून घेतले. आता तुमच्याकडे जर मगाशी सांगितल्याप्रमाणे बेडगी मिरच्या नसतील तर तुमच्याकडे जर बेडगी मिरच्यांची पूड किंवा काश्मीरी मिरचीची पूड असेल तर डायरेक्ट मसाल्यांमध्ये तुम्ही मिक्स करू शकता. फक्त तुम्हाला घेतलेल्या मगाशी ताटावर काढून घेतले ना, ते मसाल्यांची पूड करून त्यामध्ये हे मिक्स करायचं आहे. बेडगी मिरच्या तळून किंवा अशा या मस्त खरपूस भाजून साधारणतः 1-4 मिनिटं झालेली आहे. रंग हलकासा बदललेला आहे आणि बघितलं तर मस्त कुरकुरीत दिसते आहे, म्हणजे आपल्या मिरच्या सुद्धा व्यवस्थित भाजल्या गेलेल्या आहेत. आणि या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे. मसाले संपूर्ण भाजून अशी ही ताटावर काढून घेतलेली आहे. मिरच्या गरम असतानाच मगाशी जे आपण सुके मसाले घेतलेले होते ना, म्हणजे हिंग असेल, हळद असेल, सुंठ पावडर असेल, मीठ असेल, या गरम गरम मिरच्या वर घालायचंय, म्हणजे या उभेमध्ये हे मसाले हलकेसे छान भाजले जातात. किंवा तुम्हाला हवं असेल तर गॅस बंद केलेली कढई असते ना, त्या कढईमध्ये हे सगळे जिन्नस घालायचंय, थोडंसं वर खाली करून नंतर तुम्हाला या ताटावर काढता येईल. मसाले आपण असं हे छान भाजून पंख्याखाली साधारणतः 1-1.5 तास चांगलं थंड करून घेणार आहोत. आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला हे चांगलं याची पावडर करून घ्यायची आहे. तुम्हाला जर ही पावडर घरामध्ये मिक्सरला करायची नसेल, जिथे मसाला कुटतात ना डंकावर, त्या डंकावर तुम्हाला ह्या मसाला करून आणायचा आहे. आपला थोडाच प्रमाणात आहे म्हणून आपण घरामध्ये मिक्सरला करतो आहोत. तर इथे आपण मिक्सरचं भांडं घेतलंय. मिक्सरचं भांडं स्वच्छ आणि कोरडं असावं. तर या मिक्सरच्या भांड्यामध्ये लागेल तसा थोडा थोडा मसाला घालायचा आहे आणि जमेल तितकी बारीक पूड आपण याची करून घेणार आहोत. बऱ्याच जणांच्या मिक्सरमध्ये अशी ही पावडर होत नाही तर त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे डंक आहे. तर डंकावर सुद्धा तुम्ही इथे करू शकता. मिक्सरला आपल्याला थोडं थोडंच मसाले काढून घ्यायचं आहे. मिक्सरला छान बारीक पूड करून घेतलेली आहे आणि केलेली पूड हवी असेल तर मोठ्या चाळणीवर तुम्ही चाळून घेऊ शकता किंवा असंच जरी वापरलं तरी सुद्धा चालू शकेल. कारण पारंपरिक पद्धतीत गोडा मसाला किंवा काळा मसाला अगदीच त्याची पावडर नसेल, थोडा मोठ्या मोठ्या फोममध्ये हा मसाला आपल्याला उपलब्ध असतो. तुम्हाला जी पद्धत आवडत असेल तो त्या पद्धती तुम्ही हा करू शकता. तर हा संपूर्ण आपण करून असा हा मोठ्या चाळणीवर चाळून घेतलेला आहे. सुरुवातीला हाताने छान आपण एकजू करून घेणार आहोत. आणि तुम्हाला काय सांगू, सगळ्या घरात मस्त छान सुगंध पसरलेला आहे. हातावर बघितलं की रंग सुद्धा किती सुंदर आलाय. अगदी माझ्या आजीची पारंपरिक पद्धतीत या गोड्या मसाल्याची रेसिपी आहे. तर असा हा मसाला संपूर्ण एकजीव केला की पुन्हा तुम्हाला हवं असेल तर मिक्सरला थोडा थोडा मसाला काढायचा आहे आणि पुन्हा तुम्हाला एकदा फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे घेतलेली हे सगळे मसाले असतात ना असे छान एकजीव होतील. तर याच पद्धतीने आपण सगळा मसाला असा फिरवून पुन्हा मिक्सरला करून घेतलेला आहे. तर असा हा मसाला आपला तयार झालेला आहे. मसाला बनवल्यानंतर संपूर्ण थंड करून घ्यायचा आहे. नंतर एखाद्या काचेच्या किंवा प्लास्टिकच्या जारमध्ये तुम्हाला भरून ठेवायचं आहे. अगदी 1-1.5 वर्ष अजिबात खराब होत नाही, याचा रंग कमी होणार नाही. मसाला शक्य झालं तर फ्रीज मध्ये ठेवा, म्हणजे अजिबात तो खराब होणार नाही, थंड वातावरणात तो चांगला राहील. काही जण काय करतात माहिती का, किचन प्लॅटफॉर्म वर जिथे खाली कप्पा असतो ना त्यामध्ये मसाल्याचे डबे ठेवतात, बळण्या ठेवतात. असं अजिबात करायचं नाही. उबदार किंवा गरम भाग असल्यामुळे मसाल्याचा रंग कमी होतो, चवीला कमी लागतो आणि त्याचा रंग थोडासा हलका होतो. तर हा मसाला बनवल्यानंतर संपूर्ण थंड करून घ्यायचा आहे. एक तर फ्रीजमध्ये ठेवा किंवा साधारण वातावरणात जिथे हवा खेळती आहे अशा वातावरणात ठेवा, तर मसाला अजिबात खराब होणार नाही. शक्य झालं तर घरामध्ये हा मसाला नक्की करून पहा. शक्य झालं नाही, तुम्हाला हा जर मसाला ऑर्डर करायचा आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही हा घर बसल्या फ्री डिलिव्हरी ऑर्डर करू शकता. तर माझी ही आजीची पारंपरिक आणि मस्त रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला अजिबात विसरू नका. रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.